आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलगा परिसरात पावसाचा जोर वाढला. दूधगंगेला पूर, पिकात शिरले पाणी, बंदरा वाहतूक विस्कळीत. सदलगा परिसरात दमदार पावसाने हजेरी लावल्याने तसेच काळंबवाडी, आजरा, राधानगरी भागातही पाऊस कायम असल्याने दूधगंगा नदीस पूर आला आहे. सदलगा, निप्पाणी, भोज, बेडक्याळ परिसरात काल बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सदलगा येथे जुन्या पुलावर दूधगंगा नदीची पाणी पातळी 1.5 फुटाने वाढली असून पाणी नदीकाठच्या पिकात शिरलं आहे. बंदऱ्यावरही पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर 2 दिवस पाऊस सुरू असल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. सदलगा परिसरात आडसाली ऊस लागवडीला जोर वाढला आहे. हिरवळी, खत, ढेंचा, ताग, मोडणीचे कामही सध्या सुरू आहेत. नदीकाठच्या कुरणात पाणी आल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकरी ऊसाचा पाला चाऱ्यासाठी वापरला जात आहे. सध्या दूधगंगा नदीची पाणी पातळी 533.540 असून 510 क्युसेसनं विसर्ग सुरू आहे. गेल्या 24 तासात 0.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महानकारी न्यूज साठी सदलगाहून प्रतीक कदम.